उगाव मध्ये श्रावण सोमवार निमित्त खिचडी वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सोमनाथ आबा पानगावाने, दत्तात्रय सुडके, संजय वाबळे, प्रभाकर मापारी, अब्दुल शेख, नव्वद सय्यद, नंदलाल आहिरे, प्रमोद आहिरे, शिवा डोमशे, प्रतीकराव डोमशे, नंदलाल आहिरे, अशोकराव दाते, अब्बास तांबे, अरुण भाऊ निर्भवणे कार्यक्रमाचे आयोजन ज्यांच्याकडून करण्यात आले, दीपक भाऊ निर्भवणे व नितीन निर्भवणे, चेतन पगारे, प्रसाद शेळके, श्याम निर्भवणे, धीरज निर्भवणे, किरण गायकवाड, अक्षय क्षीरसागर, अविनाश निर्भवणे, अतुल निर्भवणे, किरण निर्भवणे, रियाज पठाण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत होती. अनेक मान्यवरांनी भाषण करण्यात आले व दीपक भाऊ निर्भवणे यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी उगावचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित व मान्यवर उपस्थित होते. श्रावण महिन्यात आपण चौथ्या सोमवारी आपण महाप्रसादाचा हा कार्यक्रम ठेवला. याही वर्षी आपण साबुदाणा खिचडी केळी वाटप केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. आज हा कार्यक्रम करताना खूप आनंद होतोय, कारण सर्वांचा यात सहभाग असल्यामुळे कार्यक्रमाला अजून कार्यक्रम पुढल्याही टायमाला असंच याच प्रकारे घेऊ आणि दरवर्षी असंच प्रकारे चौथ्या सोमवारी साबुदाणा खिचडी वाटप आम्ही करू. मी सर्व महाभक्तांना शुभेच्छा देतो. निफाड तालुका उपाध्यक्ष दीपक भाऊ निर्भवणे यांच्या साधवणाप्रमाणे
शेऊ शंभूचा जागर करून शेवटच्या सोमवारी त्यांचं नेहमी भाविकांसाठी योगदान असतं आणि फराळाचा कार्यक्रम हा त्यांच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे आज शेवटच्या सोमवारी हा मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. सकाळपासूनच सर्व भाविकांमध्ये उत्साह होता आणि सकाळपासूनच सर्व भाविक इथं मोठ्या उत्साहाने हजर होते आणि म्हणून सर्व भाविकांना केळी आणि खिचडीचं वाटप करून हा उत्साह त्यांनी साजरा केला. त्याबद्दल मी नाशिक जिल्हा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आणि व्यक्तिशः माझ्या वतीने त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि असंच तो हा उत्साह आणि हा कार्यक्रम त्यांनी करीत राहावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थापतो जय भीम जय जय महाराष्ट्र जय. बसले समोर निर्भवने आणि त्यांचे सहकारी यांनी जे खिचडीचा कार्यक्रम इथे ठेवलाय त्यामुळे गावातील सलोखा आणि मित्रपाचे संबंध सगळ्यांचे सगळे जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित आणि ही परंपरा त्यांनी कायम जोपासावी असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि चौथा श्रावण सोमवार निमित्तन खिचडी फळवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. त्या कारण कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गावाला एक संदेश देऊ शकतो. गाव गुगाव आहे, सगळ्या जातीपातीचं बसलेलं गाव आहे आणि सगळे इथं एकोपाने सगळे राहतात आणि या खिचडी वाटपाच्या निमित्ताने सगळ्यांचा मैत्रीचा जिवारा सगळ्यांमध्ये उभा राहतो आणि येणाऱ्या काळामध्ये काही कोणावर संकट आले तर एक रीतीने संकट टाळण्याचं काम सगळेजण करतात अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम त्यांनी राबव अशी मी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय महाराज. मागील वर्षी सुरू केलेला श्रावणी सोमवारच्या निमित्ताने दीपक भाऊ निर्भवणे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्यांनी जो खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे खरं तर अतिशय पोटनिलकीने हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश त्यांचा गावामध्ये सामाजिक एकोपा गावातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन आणि गावामध्ये एक वेगळा संदेश द्यावा त्यांच्या या उपक्रमाला गावातील देखील प्रतिष्ठित नागरिक सोमनाथ आबा पानगवणे असतील, पीडियांना मापरी असतील, संजयजी वाबळे, अब्दुलबाई शेख, शिवा डोमसे, पतिनराव डोमसे, प्रमोदजी
राशी नंदूदादा पानगाव आणि नंदलालजी आहिरे आणि या ठिकाणी नौशादबाई शेठ, या ठिकाणी केदूआप्पा पानगाव आणि बाळासाहेब चव्हाण आणि इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून आणि या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे निकमदादा या सर्वांनी मिळून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाचा मेसेज या गावामध्ये नक्की चांगला जातो आहे. दीपकच्या या उपक्रमाला सर्व गावकरांच्या वतीने अनेकानेक शुभेच्छा. असाच कार्यक्रम याही पुढे त्यांचा हो आणि नावलौकिक वाढो याच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो.